पनवेल रेल्वे स्थानकात असलेल्या केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आरपीएफ पनवेलच्या पथकाने तीन अनोळखी बॅगा हस्तगत केल्या असता त्या बॅगेमध्ये देशी विदेशी मद्यसाठा आढळून आला आहे हा मद्यसाठा ताब्यात घेऊन तो राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे आरपीएफ पनवेल निरीक्षकांना ट्रेन क्रमांक एक दोन दोन एक सात केरळ संपर्क क्रांतीमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग एक पथक तयार करण्यात आले या पथकाने ट्रेन पनवेल स्थानकावर सर्व डबे तपासले असता त्यांना कोच बी वनच्या बर्थ क्रमांक एकाहत्तर खाली तीन बॅगपॅक संशयास्पद स्थितीत असल्याचे आढळले यासंदर्भात डब्यातील प्रवाशांना विचारणा केली असता कोणीही याबाबत माहिती दिली नाही तसेच डब्यात एकही संशयित प्रवासी दिसला नाही त्यामुळे ही, ही।, त्या ही बॅग योग्य कारवाईसाठी कार्यालयात आणल्या त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बॅग उघडल्या असता त्यात विविध देशी विदेशी मध्याच्या बाटल्या ज्याची किंमत जवळपास एकवीस हजार सातशे वीस रुपये इतकी असल्याचे आढळून आल्याने सदर बॅगा पनवेल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट